ए तू भावड्या आहे का रे भावड्या नाही तो नाही ग भावड्या नाही तो मामा ए मामा जायला सगळे मामा यायचे थांबा थांबा नाव 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 घेऊन हाक मारायला पाहिजे ए अथर्व मामा ए अथर्व मामा मामा अरे मामा असं करू नकोस तू जर माझ्यासोबत नाही आलास तिकडे मंडपात तर माझं लग्न नाही होणार मामा झालं माझं लग्न नाही झालं त्याच काही नाही अजून तुला देवा माझ्या कर्मार भावड्या आता देवाच्याच मनात नव्हतं का तुझं लग्न व्हावं त्याला कुणाचा काही पर्याय आहे का सांग बरं मला देवाच्या मनात नाही तुझ्या मनात नव्हतं माझं लग्न होणं माझ्या तुला सांगतो म्हणजे मना पोरी बघायला यायचे ना पहिलेच पोरीने मना पसंत केलंय कस काय चांगलं 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 वा वा पहिले पोरीने मला पसंत केलं ती म्हणणं आवरली पण हिने तिला नकार दिला ही बोलली तिची नजर थोडीशी आदू आहे होती मी बोल तायडे ती आदू आहे म्हणून तर ती माझी वधू व्हायला तयार झाली त्याच्यानंतर मी सगळ्या पोरी बघितल्या पण कुणीच मला होकार दिला नाही मी त्या आदू पोरीला शोधलं न तिला बोललं मला माफ कर माझ्याशी लग्न कर मग ती बोलली मला हो का नाही बोलला आदू गर आता मी गरोदर माझा नवरा जादूगर माझ्या हातान दिला काजूगर न बोलले सरळ रस्ता धर बॉलरला ना एक प्रकारची ऍक्शन निवडावी लागते आणि त्या पद्धतीने बॉलिंग करावी लागते याच्या तर काही ठरलेलं नसतं बॉल हातात धरून धरून कंटाळा आला ना तेव्हा बॉल फेकून देतो एकदा तर या माणसाने हद्द केली शालू गाण्यावर 5 मिनिटं हा बॉल धरून नाचतच होता तो बॅट्समन आहे ना असा स्टान्सवर होता त्याचा कंबरडा दुखायला लागला शेवटी तो पण नाच बघण्यात गुंग झाला त्या ओढ्यात याने झटक्यात बॉल टाकून दंडा उडवला असं कुठे असतं का रे असं असतं म्हणजे मला सांग मोठे मोठे बॉलर आहे त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल आहेत बॉलिंगच्या माझी वेगळी स्टाईल आहे त्यांच्या स्टाईली लेग स्पिनर गुगली ऑफ स्पिन माझे सगळे वेगळे आहेत का नाही स्टाईल बाबा तुम्हाला सगळे प्रकार येतात मी त्यांची कॉपी नाही करत माझ्या वेगळ्या स्टाईल आहे माझा शालू बॉल झोका बॉल मैना बॉल गो बॉल अशा सगळ्या स्टाईल आहेत माझ्या हे सगळे कुठले प्रकार आहेत मी सांगतो शालू गाण्यातल्या शालू शब्दावर बॉल टाकतो हा कधी कधी जोका शब्दावर टाकतो कधी बोगडी शब्दावर टाकतो कधी ग शब्दावर टाकून देतो असं आहे हा डेंजर आहे नाही नाही ठीक आहे नाही पण ग जो बॉल आहे का ना माझा बॉलिंगचा प्रकार तो सगळ्यात वेगळा मला करून दाखव वेगळा असेल तर प्लीज हे बॅटर फेरी जोर उभा बॉल इकडे ये बॉल घे आता बघ ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट नीट खेळा नीट खेळा अग शालू अग शालू अग शालू अग शालू अग शालू दे ग आणि महत्वाचं कसं आहे की वरती एवढं 1000 फुटावर गेल्यानंतर कुत्रा मांजर असं कोणी कुत्रायला येणार नाही किंवा चावायला येणार नाही अरे खरंच की तिकडे गगनात कोणी प्राणी असणार नाही का गगनात तर पक्षी पक्ष्यांनी कुरतडलं तर अरे तुमचं काय म्हणणं खाली उंदर का तोता मारणार आहे काय बोलताय तुम्ही मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कॉन्फिडन्स माणूस आहे मी असं असंच नाही येते आणि मग मला एवढा कॉन्फिडन्स आहे की काय टेन्शन घेऊ नका खरं तुम्हाला मी आहे ना काय टेन्शन घ्यायचं नाही ओके कसं आहे की 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला ड्रायव्हर तुमच्या सोबत आहे अरे बापरे आपण दोघं असताना कशाला पाहिजे ड्रायव्हर आणखी नाही का गर्दी होईल ना अशी मग काय बोलू फालतू विनोद करू नका ड्रायव्हर नाही हो ड्रायव्हर ड्रायव्हर स्काय ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर अच्छा म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग येतं म्हणून तुम्हाला पॅराशूट उडवता येतं मग तसं असेल तर मग मला पण ड्रायव्हिंग येतं याने नाही का मला पण खूप एक्सपिरियन्स आहे सगळे म्हणतात यू ड्राईव्ह एव्हरीवन क्रेझी इतकं ड्रायव्हिंग करतो मॅडम मी तुम्हाला ड्रायव्हर दिसतोय का वाटेल ते बडबडू नका हो तुम्हाला सांगतो कसं माहिती आहे पुढे तुम्ही असणार पाठी मी असणार आणि एका कॉमन बेल्टने आपल्याला बांधलेला असणार शपथ मला शाळेचा पट्टा कधी कमरेला पुरला नाही हा कधी पुरायचा
त्याच पट्ट्याने फोडून काढायला पाहिजे. मी काय बोलतो तुम्ही ऐका ना, नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. ओके चल. हा चालेल, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येणार, असं फाटणार भेटणार नाही, पक्का ना. हा चला आय एम रेडी, चला आवरूया, मी जरा मेकअप करून घेते. मेकअप कशाला, ते वरती कोण बघणार तुम्हाला मेकअप नाही फेक. हा हा चालेल, आवरूया म्हणजे पटापट चला आता. हो हो चला चला आवरूया आवरूया. बरं ते हे मी काय म्हणते, समजा आपण असं हवेत असताना असा मध्येच गरुड आडवा आला तर. गरुड कसा काय येईल तिथे? अहो येतो, आता पाण्यात कसे मासे आडवे येतात हो की नाही, रस्त्यातून चालताना मध्येच मांजरं आडवी येतात, गाढवं आडवी येतात, नाही का? तसं हवेत गरुड आडवा येऊ शकतं. अहो नाही येणार. येतो येतो, तुम्हाला माहिती नाही, मी तर अशी बाई आहे ना की सायकल चालवताना वटवागुळी मध्ये आलं म्हणून मी पडले. आतापर्यंत कुत्री मांजरी आडवी येतात, वटवागुळ कसं आडवं आलं? नाही नाही, मी अशी घाबरले ना, मी पडले खाली असं झालं. मी खूप अशी पावलट आहे, म्हणजे माझं दुर्दैव आहे. पाळण्यात बसले ना तर पाळणा तुटतो, मी ज्या दुकानात जाते तिथे आग लागते, असं डेंजर होतं माझं काहीतरी, म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही डोक्यावर पडले रात, कळलं का? मी सांगतोय तेवढं लक्षात घ्या, एवढा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. आणि गरुड आला तर पटकन बाजूला जाऊया ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. 15 वर्ष मी असं काय डायविंग करतोय मला माहिती आहे, डोंट वरी. गरुड आला तर आपण बाजूला, सिम्पल. ओके ओके, म्हणजे गरुड आला तर आपण असं दिशा बदलायची, ठीक आहे. आणि मग साप चावला तर? आता साप कशाला येईल तिथे? गरुडाच्या तोंडात नेत पायात साप असतो. तर आपली ही जी एक सूर्यमाला आहे ज्याच्यात आपण राहतो, अशा अनेक अब्ज सूर्यमाला आहेत, आणि आपल्या शास्त्रज्ञांनी त्यातल्या 501 सूर्यमाला शोधून काढण्यात यश मिळाले. एवढे सगळे शास्त्रज्ञ गेली इतकी वर्ष फक्त 500 सूर्यमाला शोधून काढतात. अरे दादा, आपण आहे ना ही दुर्बीण घेऊन जाऊया आणि 1000-2000 सूर्यमाला असं शोधून काढूया. अरे आपण जर्नल लोक, 1000-2000 सूर्यमाला असा शोधून काढण्याचा कॉन्फिडन्स आहे आपल्याकडे, हे लोक 500 काढतात, आळशी आहेत रे लोक. बर, 500 सूर्यमाला शोधून काढणं म्हणजे खायचं काम वाटतं तुम्हाला? तुम्हाला तुमच्या एरियातल्या साध्या 50 रिक्षा जरी शोधायला सांगितल्या ना तरी फाटेल तुमची चप्पल चालून चालून, कळलं? आणि मगाशी आपलं काय ठरलं होतं? मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही ठरलं होतं की नाही? मी काय सांगत होते? गॅलेक्सी विषयी सांगत होते. आपल्या एकट्या गॅलेक्सीत इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतात, अशा अनेक गॅलेक्सीज असतात. मॅडम गॅलेक्सी माहिती आहे, बँड्रा वेस्ट क्रॉस केलं ना, ते फाटक क्रॉस केलं गेटी गॅलस की जमिनी, म्हणजे यो फाटक क्रॉस करून गॅलस की तिकडे गॅलस की दिसणार.